नो सुस्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11 हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 2 भारतातील आद्य नगरे या प्रकरणाला आज आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये एकूण 4 उपघटक आहेत आणि त्यातही काही लहान उपघटक आहेत. त्यातील आज आपण पहिला उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. चला तर भारतातील ही आद्य नगरं आहेत त्यामधील हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. पाहूया हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगड येथील हडप्पा पूर्वकाळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. की हडप्पा संस्कृती म्हणजे नागरी संस्कृती आहे आणि ती कुठे सापडलेली आहे तर बलुचिस्तानमध्ये मेहेरगड ही नावं लक्षात ठेवा. येथे हडप्पा पूर्वकाळातील हडप्पा संस्कृतीच्या अगोदरच्या काळातील म्हणजे नवाश्मयुगीन संस्कृती होती तेथे अवशेष सापडलेले आहेत. याचा उल्लेख आपण गेल्या पाठात केलेला आहे. ज्या फ्रँक्वा जॅरीज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञांनी मेहेरगड येथे उत्खनन केले म्हणजे मेहेरगड बलुचिस्तानातलं शहर आहे तिथे संशोधन केले किंवा उत्खनन केलेलं आहे आणि तज्ज्ञ लोक आहेत जॉ फ्रँक्वा जॅरीज आणि रिचर्ड मेडो तिथे उत्खनन केलं. तिथे हडप्पा संस्कृतीचे विशेष सापडलेले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. नावं लक्षात ठेवा टोगाओ संस्कृती असं म्हणतात ती जिथं बलुचिस्तानामध्ये सापडलेली आहे टोगाओ. हडप्पा पूर्वकाळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हंकरा हे नावं रावी किंवा हंकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा हे ठिकाण आहे पंजाब पाकिस्तान यामध्ये. कुणाल भिराना फरमाना हे हरियाणामध्ये इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळालेले आहे. जिथे उत्खनन केलेले आहे ती ठिकाणं आहेत तिथे संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत हडप्पा पूर्वकाळातील रावी किंवा हंकरा संस्कृती त्याला असं म्हणतात. म्हणजे हडप्पा पंजाब पाकिस्तानमधलं कुणाल भिराना फरमाना हरियाणामध्ये इथे संशोधन करण्यात आलं उत्खनन करण्यात आलं. पाहूया आता मागचा इतिहास. वैदिक आर्यांचे आगमन भारतात 1500 सुमारात झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी होता. म्हणजे एकेकाळी लोक म्हणत की वैदिक आर्य लोक जे आहेत ते भारतात आले 1500 सुमारास असा एक लोकांचा मतप्रवाह आहे. परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती म्हणजे 1500 अगोदरची माहिती काही नव्हती. त्यामुळे 1921 हडप्पा आणि 1922 मोहनजोदडो येथे उत्खनने सुरू होईपर्यंत 1500 आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता. मग 21 हडप्पाला आणि 22 मोहनजोदडोला उत्खनन सुरू झालेलं आहे त्याच्या अगोदरचा इतिहास मात्र 1500 पूर्वीचा नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास 1000 किमान 3000 ते 3500 जातो. पण हडप्पा आणि मोहनजोदडोचं इथलं जे संशोधन आहे त्याच्यावरून कळलं की 3000 ते 3500 इसवीसनापूर्वीपर्यंतचा भारताचा इतिहास आहे. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानातून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 1500000 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध अशी नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. आणि हे उत्खननात कळलेलं आहे की अफगाणिस्तानापासून तर महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 1500000 चौरस किलोमीटरच्या परिसरात हडप्पा संस्कृती आणि नागरी संस्कृती होती. ही संस्कृती कांस्ययुगीन होती हे सिद्ध झाले. कासे धातू त्या काळात शोध लागला म्हणून कांस्ययुगीन हे सिद्ध झालेले आहे. आता या संस्कृतीची 2000 स्थळे उजेडात आलेली आहे. 2000 ठिकाणी याचे पुरावे सापडलेत. हडप्पा मोहनजोदडो कालीबंगन लोथल धोलावीरा राखीगढी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष
हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात आणि हडप्पा संस्कृतीचे जे संस्कृती आहे त्याचं पुरावा या ठिकाणी मिळालेला आहे. हडप्पा, मोहनजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी आणि इथे उत्खनन झालेलं आहे आणि नागरी संस्कृती तिथे होती याचे पुरावे मिळालेले आहेत आणि हे भारताचं वैभवच आहे. या नगरांचा इतिहास तीन कालखंडात विभागलेला दिसतो. म्हणजे त्या नगरांचा इतिहास जर आपण विचार केला तर तीन कालखंड आहेत. त्यातला पहिला कालखंड आहे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या पूर्वीचा काळ. दोन, प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि विकास झालेल्या जो नागरी संस्कृतीचा काळ आहे. आणि तिसरा, उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ, की ती संस्कृती नष्ट होण्यापूर्वीचा काळ. ही नगरे वसवणारे लोक कोण होते हे कोडे मात्र अजून सुटलेले नाही, की कोणीही हडप्पा संस्कृती विकसित केली होती ते काही समजलेलं नाही आहे. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये खालील वैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसतात. महत्त्वाचा टॉपिक आहे की कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत हडप्पा संस्कृतीमध्ये. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य, सुव्यवस्थित नगररचना. नगररचना अतिशय सुव्यवस्थित, आराखडा केलेली, पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, म्हणजे आंघोळीसाठी जे स्नानगृह आहे ते ठिकाण पक्क्या विटांचं बांधकाम केलेलं. नंतर स्वच्छतागृह पण बांधलेली होती. विहिरी पण होत्या. यासारख्या सोयींनी युक्त विशाल घरं पण मोठी. नंतर धान्याचे कोठारे, म्हणजे धान्य साठवण्यासाठी जागा. सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, म्हणजे कॉमन, सार्वजनिक, सर्वांच्या मिळून काही इमारती. वीटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत. इंग्लिश बॉन्ड पद्धत याचा अर्थ असा की दोन उभ्या आणि दोन आडव्या विटा रचून केलेले बांधकाम. दोन विटा उभ्या आणि दोन विटा आडव्या, याला ही पद्धत आहे, त्याला इंग्लिश बॉन्ड पद्धत असे म्हणतात. या पद्धतीने घरं बांधलेली होती. आणि ही का बांधलेली होती, तर ती भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असतात. ज्या ठिकाणी भूकंप होतात तिथे अशा प्रकारे रचना केलेली घरं बांधतात. दोन उभ्या विटा, दोन आडव्या विटा अशा प्रकारे. उत्तम निस्सारण, म्हणजे जे पाणी सांडपाणी आहे त्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली होती. सार्वजनिक स्नानगृह, स्नान आंघोळीचं जे ठिकाण आहे ते कॉमन, सार्वजनिक. नंतर नगराचे दोन किंवा अधिक विभाग, शहराचे पण दोनपेक्षा अधिक भाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, म्हणजे कंपाऊंडसारखी तटबंदी मोठी. एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, रस्तेसुद्धा काटकोन चौकोनात अगदी सरळ. आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी उपयोग. आणि रस्त्यांच्या चौकोनी रस्ते, नंतर मध्ये रिकामी जागा असेल तिथे रहिवाशांसाठी घरे, म्हणजे अतिशय आखीव रेखीव असा आराखडा प्रशस्त नगररचनेचा घरांचा होता. दुसरं वैशिष्ट्य पाहूया आपण, मध्यवर्ती शासन व्यवस्था. जसं केंद्र सरकार असतं त्याप्रमाणे मध्यवर्ती शासन व्यवस्था त्या काळातही होती. पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, म्हणजे नियंत्रण करायचं आहे कोणतं पाणी, पाण्याचे स्रोत कुठून पाणी मिळतं, कसं मिळतं, त्याचं वाटप कसं, आणि इतर जी साधन संपत्ती आहे त्याचे स्रोत. नंतर प्रमाणीकरण, उदाहरणार्थ विटांचा आकार कसा असला पाहिजे, की एकास दोन चार अशा 8 पटीत वाढत जाणारी वजने, म्हणजे त्याला अष्टमान पद्धत म्हणतात, म्हणजे प्रमाणित वजनमाप होती. ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती, म्हणजे सरकारी कामासाठी जिथं राहा ऑफिस म्हणूया त्याला, अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती, म्हणजे ही शासन व्यवस्थेने सगळं नियोजन केलेलं होतं. आता समाजव्यवस्था कशी होती त्या काळातली ते पाहूया आपण. समाजव्यवस्था, अधिकारदर्शक सामाजिक उतरंड, म्हणजे ज्याचा अधिकार जास्त आहे तो पहिल्या क्रमांकाला आणि मग अधिकारानुसार त्यांची पदं असं म्हणूया आपण. विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, व्यवसायानुसार वर्ग निर्माण झाले. कोण माती काम करणार असेल, कोणकोणतं काम, शेती काम वगैरे वगैरे. श्रद्धा प्रणाली, की लोकांच्या श्रद्धा निर्माण झाल्या त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, आणि श्रद्धा वगैरे या संबंधीने वस्तू वास्तू. दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा, म्हणजे मंदिरं पण निर्माण झाली, माणसं
पुरण्यासाठी किंवा जाळण्यासाठी ठिकाणा मरधाम म्हणूया त्याला, दफनस्थळे, मृत्यूनंतर कोणता विधी, त्याचे पुरावे पण सापडलेले आहे. आधुनिक अशी समाजव्यवस्था होती असं म्हणता येईल. पुढे आर्थिक व्यवस्था, चौथं वैशिष्ट्य. व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाईल, म्हणजे ज्या वस्तू विकल्या जातील त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर. उदाहरणार्थ काय काय, तर सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू अतिशय सुबक बनवल्या जात आणि विकल्या जात. सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती म्हणजे इत्यादी कलाकारीच्या वस्तूही विकल्या जात. अर्थव्यवस्था यावर चालत असे. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने पण होते आणि कारागीर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग, त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण स्वतंत्र केलेली असे. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा, खूप दूरवर लांब लांबच्या प्रदेशाशी व्यापार होत असे आणि शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण ठेवले जात असे, मध्यवर्ती सत्तेच्या द्वारे. हे पण विशेष आहे. पाचवं विशेष पाहूया आपण, विकसित लेखनकला. लेखनकला पण होती तेव्हा. मुद्रांवर आढळणारी लिपी, मुद्रा म्हणजे पैसे किंवा नाणी म्हणून जे काही असेल किंवा ओळख म्हणून असेल, तर ठसे मारले जात त्यावर किंवा लिपी असे त्यावर. हडप्पा संस्कृतीची काही नगरे पाहूया आपण. आता त्यातलं पहिलं महत्त्वाचं हडप्पा हे कुठे आहे, तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पाकिस्तान, पंजाब, साहिवाल जिल्हा आणि रावी नदीचा काठ. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवर पसरलेले होते. 150 हेक्टरवर हे अवशेष पसरलेले आहेत. हडप्पाचे विस्तृत उत्खनन इसवी सन 1921 सुरू झाले. हे आपण मागेच उल्लेख केला की 1921 उत्खनन सुरू झालं. त्यानंतर तिथे पुन्हा पुन्हा उत्खनने केली गेलेली आहेत. त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मार्टिमर व्हीलर यांनी 1946 स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन खूप महत्त्वाचे आहे, की मातीचे, जमिनीचे, दगडांचे जे स्तर असतात त्या स्तरशास्त्राच्या आधारे सर मार्टिमर व्हीलर यांनी 1946 संशोधन केलं, ते अतिशय महत्त्वाचं ठरलं. या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली, म्हणजे किल्ल्याच्या भोवतीची तटबंदी भिंत असते ती शोधलेली आहे सर मार्टिमर व्हीलर यांनी 1946. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत 3300 झाली असं हे उत्खननात कळलेलं आहे. 2600 हा काळ तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे, की हडप्पा संस्कृती विकसित होत होती. 2450 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. हा कालखंड आहे तेव्हा नागरी संस्कृती निर्माण झालेली होती. 1900 काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात. बदल होत होत त्यांचा विकास झालेला आहे. आणि उत्तर हडप्पा म्हणजे जेव्हा हडप्पा संस्कृतीचा नाश होण्याच्या अगोदरचा काळ, उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो. या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला, म्हणजे ती नष्ट होत गेली. सुरुवातीच्या उत्खननांच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बालेकिल्ला आणि नागरवस्ती अशा दोन विभागांमध्ये झालेले दिसत होते. बालेकिल्ला म्हणजे प्रमुख ठिकाण किल्ल्यातलं महत्त्वाचं, आणि नागरवस्ती म्हणजे लोकांच्यासाठी राहण्याची वस्ती, असे दोन भाग. परंतु अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तिथे 4 होते असे आढळले. अलीकडे नवीन उत्खनन झालं, तिथे पूर्वी 2 समजले होते, आता 4 माहीत झाले. कोणते? बालेकिल्ला आणि नागरी वसाहत. हे 2 तर पूर्वीच माहिती झालेले होते. याशिवाय आणखी 2 सापडले. या विभागांखेरीज नगराच्या आग्नेय बाजूला कारागिरांची घरे, जे लोक कारागीर होते, विविध कुशल कारागीर, त्यांची घरे आणि कारखाने होते. आणि बालेकिल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या विभागात धान्याचे कोठार सापडले. धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरं, म्हणजे कारागिरांची पण घरं, कामगारांची पण घरं, कारखाने पण सापडले आणि धान्याचे कोठार पण सापडले. हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट आहे. म्हणजे किल्ल्यामध्ये जे अधिकारी होते बालेकिल्ल्यात, त्यांच्या अधिकाराखाली हे लोक काम करत होते. जवळच धान्य कांडण्याचे ओटे होते, म्हणजे धान्य कांडणं, बारीक करणं, त्याची सालं काढणं यासाठी ओटे तयार केलेले दिसून येतात.
आता अधिक माहिती पाहूया आपण अधिक माहितीसाठी. एक, मातीच्या भांड्याची खापरे आणि इतर पुरातत्व इतर पुरावस्तू यांची खास वैशिष्ट्ये आणि त्या प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननात मिळाल्या याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागतिहासिक काळातील संस्कृतींना नावे दिलेली असतात. म्हणजे उत्खननामध्ये ज्या वस्तू मिळाल्यात किंवा मातीची भांडी खापरं किंवा इतर ज्या काही पुरावे मिळालेले आहेत त्याला त्या त्या इतिहासाची प्रागतिहासिक काळातील संस्कृतींना नावं दिलेली असतात. आता पाहूया आपण कशी नावं देतात. दोन, घग्गर घग्गर हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी असून ही फक्त पावसाळ्यात वाहते नदी हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावते आणि पुढे पंजाब हरियाणातून वाहत जाऊन राजस्थानमध्ये येते. तिथून पुढे ती पाकिस्तानातील चेलिस्तान या वाळवंटी प्रदेशात प्रवेश करते आणि सरते शेवटी कच्छच्या रानात प्रवेश करताना दिसते. ही आहे घग्गर हाकरा नदीचा आपण प्रवाह पाहिलेला आहे कुठून कुठे जातो आणि ती फक्त पावसाळ्यातच वाहते पा हे फार महत्त्वाचं आहे गोष्ट. पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे असते. तिचा भारतातील प्रवाह घग्गर या नावाने आणि पाकिस्तानातील प्रवाह हाकरा या नावाने ओळखला जातो म्हणून नदीला नाव घग्गर हाकरा असं दिलेलं आहे. घग्गर हाकराच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आलेली आहेत आणि घग्गर हाकरा ही जी नदी आहे या नदीच्या काठावर जी संस्कृती ती हडप्पा संस्कृती त्याचे पुरावे मिळालेली आहेत. तीन, अनेक अभ्यासकांच्या मते घग्गर हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवणारे आहे. सरस्वती नदी कुठंतरी गुप्त झालेली आहे आणि त्याचा तो प्रवाहाच्या त्या खुणा आहेत घग्गर हाकरा नदी. या कोरड्या पात्राचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी उपग्रहांवरून घेतलेल्या छायाचित्रांचा आधार घेतला जात आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी आजच्या काळात तर खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे उपग्रहांचा सुद्धा आधार घेतला जातो. आता पहा खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. हडप्पा संस्कृती संबंधी माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सनापूर्वी 326 हे सिकंदराच्या भारतावरील स्वारीचे वर्ष हे लक्षात ठेवा. भारतावरील स्वारीचं वर्ष इसवी सनपूर्वी 326 हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता. म्हणजे हडप्पा संस्कृती जेव्हा माहीत नव्हती तेव्हा एकच पुरावा होता 326 की इसवी सनापूर्वी 326 सिकंदरचं भारतावर आक्रमण. परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला या कहाणीची सुरुवात इसवी सन 1829 झाली. चार्ल्स मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली. हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदराला थोपवून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असे अनुमान त्याने बांधले. पोरस राजाने सिकंदरला अगदी मात दिली होती जवळजवळ हे तुम्हाला माहिती आहे ऐतिहासिक ती माहिती घेऊ शकता आणि त्याच्या राजधानीचे अवशेष असावेत असं अनुमान बांधलं. मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस याच्या नावाच्या अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली होती. मेसन आणि बर्नस या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले. मग पुरातत्व खात्याचे जे सरसंचालक आहेत त्यांचं लक्ष या संस्कृतीकडे वेधलं. त्यांनी इसवी सन 1872-73 तेथे उत्खनन केलं. कनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास 48 कालावधी जावा लागला. 48 पुन्हा एवढ्या मोठ्या कालावधीतसुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये असलेले कुतूहल टिकून राहिले होते कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रांमुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटोमियातील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा असे अभ्यासकांना वाटत होते. आपण इजिप्तमधील ही माहिती घेतलेली आहे संस्कृतीशी तर दोन्ही संस्कृतीचा काहीतरी संबंध आहे असे वाटत होते. आता पहा या चित्रामध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र हे पाही असं रेखाचित्र होतं. ही मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या असतात. चौकोनी आकाराची ही मुद्रा आहे
अलेक्झांडर कॅनिंग हॅम यांनी प्रसिद्ध केलेलं हे हडप्पा मुद्रेचं पहिलं रेखाचित्र. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण व्हिडिओ लेक्चर तर फ्री आहे आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल हा पर्याय सिलेक्ट करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.